हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत क्लास 11th बायोलॉजीमधील रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर. बघा, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण ॲरोबिक रेस्पिरेशनला सुरुवात केली होती. त्यामध्येच आपण क्रेब सायकल म्हणजेच आपण TCA सायकल हे पाहिलं होतं. या लेक्चरमध्ये आपण ॲरोबिक रेस्पिरेशन कंटिन्यू करणार आहे. यामध्ये आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शन हा पॉईंट पाहणार आहोत. इट इज द फोर्थ लेक्चर, म्हणजे हे शेवटचं लेक्चर आहे. त्याचबरोबर यावरती कशाप्रकारे MCQ विचारले जाते तेही आपण ह्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, बघा, जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. लेक्चर आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. तसंच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ह्या टॉपिकच्या PDF नोट्स टाकले आहेत, त्या तुम्ही तिथून डायरेक्टली फ्रीमध्ये डाउनलोड करा. ठीक आहे, बघूया आपण आता इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शन. नेमकं ही काय असते रिॲक्शन आणि ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये याला का बरं इम्पॉर्टन्स दिला जातो हे आपण इथं पाहूया. बघा, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शन म्हणजे नेमकं काय असतं की टोटल आपण जे काय ॲरोबिक रेस्पिरेशन आता पाहिलं की त्यामध्ये आपण पाहिलं की ग्लायकोलायसिस होती, त्यानंतर कनेक्टिंग लिंक रिॲक्शन होती, त्याचबरोबर क्रेब सायकल होती. ह्या सगळ्या ज्या काही रिॲक्शन आहेत त्या रिॲक्शनमध्ये जे NADH आणि FADH मॉलिक्युल तयार झाले होते या मॉलिक्युलचं ऑक्सिडेशन केलं जातं. ठीक आहे, यांचं ऑक्सिडेशन करून त्यांच्यापासून ATP फॉर्मेशन केलं जातं. त्या प्रोसेसला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शन. आता त्याच्या नावावरून लक्षात येतं की यामध्ये इलेक्ट्रॉन जे असतात ते कुठेतरी ट्रान्सपोर्ट केले जाते. इलेक्ट्रॉनचं ट्रान्सपोर्टेशन केलं जातं आणि त्यापासून एनर्जी सिंथेसिस म्हणजेच ATP तिथं तयार केले जातात. आता ते नेमकं कुठं ट्रान्सपोर्ट केले जातात आणि कशा पद्धतीने ATP तयार केले जातात ते आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. बघा, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट रिॲक्शन म्हणजेच ETC चेन रिॲक्शन ही मायटोकॉन्ड्रियाच्या इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेनमध्ये आपल्याला ही झालेली दिसते. यामध्ये ट्रान्सपोर्टेशनचं काम हे व्हेरियस कॉम्प्लेक्समध्ये होत असतं. म्हणजे मायटोकॉन्ड्रियाचं जे काही इनर मेम्ब्रेन आहे त्या मेम्ब्रेनवरती अशा प्रकारचे काही प्रोटीनचे कॉम्प्लेक्स इथं अरेंज केलेले असतात आणि यामध्ये इलेक्ट्रॉनचं जेव्हा ट्रान्सपोर्टेशन होतं त्यावेळेस इथं ATP फॉर्म होतात. ही कन्सेप्ट आपल्याला ह्या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शनमध्ये बघायचे आहेत. बघा, नेमकं कशी अरेंजमेंट असते ते डिटेलमध्ये आपण ह्या स्लाईडवरती बघूया. बघा, हा मायटोकॉन्ड्रिया आहे. मायटोकॉन्ड्रिया आपल्याला डिटेलमध्ये आपण सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन या टॉपिकमध्ये पाहिला होता. मायटोकॉन्ड्रियालाच आपण म्हणतो आहे की पॉवर हाऊस ऑफ द सेल. ठीक आहे, पॉवर हाऊस का बरं म्हणतात की इथं लार्ज क्वांटिटीमध्ये किंवा बल्क क्वांटिटीमध्ये ATP फॉर्म केले जातात, ATP तयार केल्या जातात. सो इट इज द पॉवर हाऊस ऑफ द सेल. बघा, मायटोकॉन्ड्रिया ही डबल मेम्ब्रेन ऑर्गनेल आहे. यामध्ये लक्षात घ्या, इट इज द आउटर मेम्ब्रेन. ओके, देन इथं जे दिसतं आपल्याला दॅट इज द इनर मेम्ब्रेन. ओके, आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन हे आपल्याला इथं दिसतं. ते इनर मेम्ब्रेनवरती आपल्याला असे काही पार्टिकल दिसतात त्याला आपण F1 पार्टिकल किंवा ऑक्सिसोम असं म्हणतो आहे. ठीक आहे, आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन यांच्यामध्ये एक स्पेस असतो आहे त्याला आपण म्हणतो आहे इंटर मेम्ब्रेन स्पेस. इंटर मेम्ब्रेन स्पेस असं आपण त्याला म्हणतो आहे. देन मायटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो आहे मॅट्रिक्स. ओके, मॅट्रिक्स. अशा प्रकारे आपल्याला मायटोकॉन्ड्रियाची बेसिक ॲनाटॉमी माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की मायटोकॉन्ड्रियाचं जे मॅट्रिक्स असतं त्या मॅट्रिक्समध्ये आपली क्रेब सायकल पण तिथंच झालेली होती. ठीक आहे, ओव्हरऑल अशा प्रकारे इथं आपल्याला अरेंजमेंट इथं दिसून येते. आता इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शन ही कुठं होत असते तर आपण सांगितलं की इट इज ऑकर्स इन द इनर मेम्ब्रेन. म्हणजे मायटोकॉन्ड्रियाचं जे काय हे इनर मेम्ब्रेन आहे, लक्षात घ्या, हे मायटोकॉन्ड्रियाचं इनर मेम्ब्रेन आहे. हे मेम्ब्रेन पण लिपिड बायलेअरपासून तयार झालेलं असतं. म्हणजे याच्यामध्ये पण आपल्याला फॉस्फोलिपिड दिसतात. ओके, फॉस्फोलिपिड्स आपल्याला हे माहीत असले पाहिजेत. फॉस्फोलिपिड्स हे पण आपण सेल स्ट्रक्चर ऑर्गनायझेशनमध्ये पाहिलेलं की याच्यामध्ये फॉस्फेट आणि लिपिड असे लेअर असतात. ह्या लेअरपासून तयार झालेलं होतं. ह्या फॉस्फोलिपिड लेअरवरती आपल्याला इथं काही प्रोटीनचे कॉम्प्लेक्स दिसत आहेत. अशा प्रकारे इथं अरेंज केलेले काही कॉम्प्लेक्स मॉलिक्युल असतात. ठीक आहे, आणि ह्या मॉलिक्युलमधून जेव्हा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट करतो आहे, इलेक्ट्रॉन मूवमेंट करतो आहे किंवा इलेक्ट्रॉनची तिथं ट्रान्सपोर्टेशन होतं त्यावेळेस ह्याच्यामध्ये ATP फॉर्मेशन इथं होतं आहे. ही कन्सेप्ट आपल्याला इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शनमध्ये माहीत असणं गरजेचं आहे. मग आता ह्या कॉम्प्लेक्स नेमक्या कशापासून तयार झाले त्याला काय म्हणायचं ते आपण इथं बघूया. बघा, ह्याच्यामध्ये टोटल 5 कॉम्प्लेक्स आपल्याला दिसते. ठीक आहे, ह्यामधील पहिल्या 4 जे आहेत त्यामध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टेशनचं काम होतं आणि कॉम्प्लेक्स नंबर 5 याच्यामध्ये टर्मिनल ऑक्सिडेशन म्हणजेच इथं किमोऑस्मॉसिस नावाची प्रोसेस चालू होते आणि या ठिकाणी ATP फॉर्मेशन तिथं होत असतं. याला आपण ऑक्सिसोम असं म्हणतो आहे.
बघा या ठिकाणी जे दिसत आहेत, दीज आर द ऑक्सिसोम म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर 5. ओके, ह्या टोटल 5 कॉम्प्लेक्स तुम्हाला परफेक्टली लक्षात ठेवायचे आहेत. तुम्ही याचे नाव लिहून पण घ्या किंवा तुम्हाला हे नाव परफेक्टली पाठ असणं गरजेचं आहे. बघा कॉम्प्लेक्स 1 काय दिसतं आपल्याला, की कॉम्प्लेक्स 1 मध्ये आहेत NADH डिहायड्रोजिनेज. आता हे नावं लक्षात ठेवा, आपल्याला पुढे जेव्हा ही कम्प्लिटली चेन बघायची त्यावेळेस तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे. देन सेकंड कॉम्प्लेक्स आहे सक्सिनेट डिहायड्रोजिनेज. देन कॉम्प्लेक्स 3 आहे ती सायटोक्रोम BC1 कॉम्प्लेक्स. ठीक आहे, सायटोक्रोम BC1 कॉम्प्लेक्स इट इज द कॉम्प्लेक्स नंबर 3. कॉम्प्लेक्स 4 आहे ती सायटोक्रोम सी कॉम्प्लेक्स किंवा त्याला आपण ऑक्सिडेज असं म्हणतोय. आणि कॉम्प्लेक्स 5 आहे ती ऑक्सिसोम्स आहे. ठीक आहे, अशा प्रकारे ह्या कॉम्प्लेक्स इथं अरेंजमेंट दिसते आपल्याला मायटोकॉन्ड्रियाच्या इनर वॉलवरती. ठीक आहे, आता डिटेलमध्ये त्यांचं सेल किंवा आतमध्ये कसं लेअरचं अरेंजमेंट असते ते आपण इथं पाहूया. बघा ही मायटोकॉन्ड्रियाचा जो काय इनर वॉल आहे, ठीक आहे, दॅट इज द इनर वॉल ऑफ द मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे, देन लक्षात घ्या की ते आहे ते इंटर मेम्ब्रेन स्पेस, म्हणजे आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन यांच्यामध्ये असणारा स्पेस, आणि आतमध्ये इकडं जे आहे ते मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे, हा पॉईंट हे स्ट्रक्चर इथं अंडरस्टँड करून घ्या. आणि इथं जे आपल्याला दिसतात की दीज आर द कॉम्प्लेक्सेस. ओके, बघा आता ह्यामध्ये आपण काय काय पाहिलं की कॉम्प्लेक्स वन काय आहे NADH डिहायड्रोजिनेज, म्हणजे इथं दिसते बघा आपल्याला कॉम्प्लेक्स 1. देन कॉम्प्लेक्स 2 इथं दिसते, कॉम्प्लेक्स 3 आहे, कॉम्प्लेक्स 4 आहे, आणि इट इज द कॉम्प्लेक्स 5. अशा प्रकारे इथं अरेंजमेंट आपल्याला इथं दिसून येते. अरेंजमेंट लक्षात घ्या मित्रांनो, कशा पद्धतीनं ह्या वरती त्या कॉम्प्लेक्सची अरेंजमेंट तिथं केलेली आहे. आता नेमकी एक्झॅक्टली प्रोसेस कशी चालू होते ते आपण लक्षात घेऊ. बघा हा जो मायटोकॉन्ड्रिया आहे, ओके, ह्या मायटोकॉन्ड्रियामध्ये आपण त्याच्या मॅट्रिक्समध्ये, म्हणजे या ठिकाणी आपण मॅट्रिक्समध्ये पाहिलं की इथं क्रेब सायकल झाली होती, आणि क्रेब सायकल होत असताना यामध्ये काही NADH आणि FADH हे मॉलिक्युल तिथं तयार झालेले मॅट्रिक्समध्ये. लक्षात आलं, मॅट्रिक्समध्ये आपण पाहिलं की NADH आणि FADH मॉलिक्युल तयार झाले ड्युरिंग द क्रेब सायकल, किंवा आपण त्याला म्हणतोय TCA सायकल, ट्राय कार्बोझायलिक ॲसिड सायकल. देन आपण अजून बघितलं की जे काही सेलचं सायटोप्लाझम आहे, सायटोप्लाझममध्ये आपण ग्लायकोलायसिस पाहिले, त्यामध्ये ग्लुकोज टू पायरुविक ॲसिड मॉलिक्युल तयार झाला, त्यामध्ये पण काही NADH मॉलिक्युल तयार झालेत. ठीक आहे, देन पायरुविक ॲसिडपासून ॲसिटाल कोए मॉलिक्युल तयार झाला. ओके, ह्याला कनेक्टिंग लिंक किंवा कन्वर्जन रिॲक्शन आपण त्याला म्हणलं. यावेळेस पण काही NADH मॉलिक्युल तयार झाले, म्हणजे पूर्ण ओव्हरऑल ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये जेवढे काय NADH मॉलिक्युल तयार झालेत, जेवढे काय FADH मॉलिक्युल तयार झालेत, ह्या सगळ्या मॉलिक्युलचं, या NADH आणि FADHचं ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन इथं होतं. म्हणजे कशामध्ये होतं, तर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शनमध्ये जेवढे काय NADH आणि FADH हे मॉलिक्युल तयार झाले, त्यांचं ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन आपल्याला इथं झालेलं दिसून येतं. म्हणजेच काय होतं, त्यांचं इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन ब्रेकडाऊन होतं आणि त्यांच्यापासून ATP फॉर्म केले जातात. ठीक आहे, कसे होतात ते आपण बघू. ह्याला आपण नाव म्हणलं की इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शन, की याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं ट्रान्सपोर्टेशन होतं आहे, किंवा आपण त्याला म्हणतो इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. ठीक आहे, बघा यामध्ये पहिल्यांदा रोल आहे तो कॉम्प्लेक्स 1चा. ठीक आहे, कॉम्प्लेक्स 1मध्ये आपल्याला कोण दिसतेत, NADH डिहायड्रोजिनेज. लक्षात घ्या, आता हे बघा इथं NADH डिहायड्रोजिनेज हे आहे ती कॉम्प्लेक्स 1 आहे. यामध्ये आपल्याला एंटर झालेलं दिसतंय की मॉलिक्युल, बघा हा NADHचा मॉलिक्युल इथे एंटर झाला आहे. ठीक आहे, या NADHचं डिहायड्रोजिनेशन होतं, म्हणजे NADHमधून एक हायड्रोजन मॅट्रिक्समध्ये रिलीज होतो आहे, आणि मॅट्रिक्समध्ये H हायड्रोजन किंवा हायड्रोजन ॲटम रिलीज झाल्यामुळं NADHचं कन्वर्जन होतं NADमध्ये. ठीक, आणि देन यामध्ये जेव्हा NADHचं जेव्हा स्प्लिटिंग होतं, लक्षात घ्या NADH मॉलिक्युल आता कन्वर्ट झाला आहे, NADH हा कन्वर्ट झाला आहे NADमध्ये. NADHचं कन्वर्जन झालं NADमध्ये, यामधून एक H ॲटम रिमूव्ह झाला, त्याला आपण म्हणतो आहे प्रोटॉन. त्याचबरोबर ह्या रिॲक्शन वेळेस किंवा ह्याचं स्प्लिटिंग होत असताना यामधून एक इलेक्ट्रॉन मॉलिक्युल देखील रिलीज झाला. ओके, आणि हा इलेक्ट्रॉन एंटर होतो ह्या कॉम्प्लेक्समध्ये. म्हणजे लक्षात घ्या की कॉम्प्लेक्स 1मधून जो आलेला जो काय इलेक्ट्रॉन आहे तो नेक्स्ट प्रोटीन मॉलिक्युलकडे, म्हणजे इथं युबिक्युनॉल नावाचं एक प्रोटीन असतं. ठीक आहे, ह्या ठिकाणी एक प्रोटीन आहे युबिक्युनॉल, आपण त्याला म्हणतोय युबिक्युनॉल नावाचं एक प्रोटीन आहे, युबिक्युनिन म्हणतोय आपण त्याला. ह्या युबिक्युनॉलकडे
तो ट्रान्सपोर्ट केला जाते. आला पॉईंट लक्षात, काय झालं इथं, एन ए डी एच डिहायड्रोजिनेज या कॉम्प्लेक्समध्ये एन ए डी एचचं डिहायड्रोजिनेशन झालं, म्हणजे याच्यातून एक एच प्लस आयन निघून गेला आणि त्याचं कन्वर्जन झालं एन ए डीमध्ये. आता तो एच प्लस आयन मॅट्रिक्समधून जाणार आहे इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये. बघा इथं लक्षात घ्या स्ट्रक्चर, या मॅट्रिक्समधून तो मॉलिक्यूल कुठे गेला, आता इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये. आणि इथं एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन हळूहळू वाढताना आपल्याला ते दिसतं आहे. ओके, देन दुसरे प्रोसेस बघा लक्षात घ्या, कॉम्प्लेक्स नंबर टूचे प्रोसेस काय होते इथं, इथं आहे ते सक्सिनेट डिहायड्रोजिनेज आहेत. आता हे सक्सिनेट डिहायड्रोजिनेज आपल्याला क्रेप सायकलमध्येच पण दिसले होते. ओके, टी सी ए सायकलमध्ये पण आपल्याला हे सक्सिनेट डिहायड्रोजिनेज दिसले होते. आता सक्सिनेट डिहायड्रोजनचं काय रोल असेल, तर सक्सिनेट डिहायड्रोजिनेज काय करत असतात, तर एफ ए डी एच ह्या मॉलिक्यूलला ते डिहायड्रोजिनेशन करत असतात. म्हणजे बघा लक्षात घ्या, इथं एफ ए डी एच हा जो मॉलिक्यूल दिसतोय, याचं डिहायड्रोजिनेशन होतं विथ द हेल्प ऑफ द सक्सिनेट डिहायड्रोजिनेज. आणि एफ ए डी एचचं कन्वर्जन होतं एफ ए डी या मॉलिक्यूलमध्ये. आणि यामधून जे रिलीज झालेले एच प्लस आयन आहेत, ते एच प्लस आयन अगेन जातात ते इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये. आणि इथं अजून एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन इथं वाढणार आहे. ओके, देन अजून प्रोसेस पॉईंट प्रोसेस इथं लक्षात घ्या की यामधून किंवा ह्या कॉम्प्लेक्समधून जेव्हा एच प्लस आयन रिमूव्ह होतात, त्यावेळेस यामधले जे काय इलेक्ट्रॉन असतात ते पण जात आहेत युबिक्युनॉनकडे. ओके, युबिक्युनिनकडे ते जाणार आहेत. आणि जेव्हा युबिक्युनिनकडे भरपूर असे इलेक्ट्रॉन येतात, ते कन्वर्ट होतं युबिक्युनॉल या मॉलिक्यूलमध्ये, किंवा आपण त्याला म्हणतो युबिक्युनॉल. कळालं का पॉईंट, लक्षात ठेवा अशा प्रकारे इलेक्ट्रॉनचं ट्रान्सपोर्टेशन इथं व्हायला लागले. आता ओव्हरऑल कन्सेप्ट परत एकदा लक्षात घ्या की एन ए डी एचचं डिहायड्रोजनेशन झालं, यातून एक एच प्लस आयन निघून गेला आहे, त्याचबरोबर याच्यातला इलेक्ट्रॉन आला आहे आता वन कॉम्प्लेक्समध्ये, तो वनमधून गेला युबिक्युनॉलकडे. देन सेकंड कॉम्प्लेक्स म्हणजे सक्सिनेट डिहायड्रोजिनेस, यामध्ये पण काय झालं, एफ ए डी एचचं डिहायड्रोजनेशन झालं. यामधून डिहायड्रोजिनेशन होत असताना यामधून पण एक इलेक्ट्रॉन आला आहे, तो इलेक्ट्रॉन पण गेला आहे युबिक्युनॉलकडे आणि त्याचं कन्वर्शन झालं तर युबिक्युनॉलकडे. आता देन ह्या युबिक्युनॉलकडून जो काही इलेक्ट्रॉन मॉलिक्युल्स आहेत, ते इलेक्ट्रॉन जातात कॉम्प्लेक्स नंबर थ्रीकडे. कॉम्प्लेक्स थ्री एक कोण आहे, सायटोक्रोम बी सी वन कॉम्प्लेक्स. ठीक आहे, तीन नंबरच्या कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला हे इलेक्ट्रॉन मॉलिक्युल गेलेले दिसून येतात. यामध्ये लक्षात घ्या, ह्यामध्ये आहेत सायटोक्रोम बी सी अशा प्रकारचे प्रोटीन पिगमेंट आहेत. देन याच्यामध्ये आयर्न सल्फर कॉम्प्लेक्स. ओके, आयर्न सल्फर याच्यामध्ये आपल्याला इथं दिसत आहेत. देन त्याच्यामध्ये काय होतं, तर या ठिकाणी इलेक्ट्रॉनची मूवमेंट होते आणि देन हे इलेक्ट्रॉन जातात सायटोक्रोम सीमध्ये. ओके, सायटोक्रोम सीमध्ये आता हे इलेक्ट्रॉन आलेत आणि ते जेव्हा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट होत असतात, त्यावेळेस जे मॅट्रिक्समध्ये एच प्लस आयन आहेत, ते एच प्लस आयन इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये चाललेले आहेत. आणि इथं एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे वाढायला लागलं आहे, म्हणजे या ठिकाणी एच प्लस आयन भरपूर येत आहेत. देन आता नेक्स्ट बघा, सायटोक्रोम सी ऑक्सिडेजमध्ये इथं इलेक्ट्रॉन आलेत. जेव्हा या ठिकाणी सायटोक्रोम सीमध्ये हे इलेक्ट्रॉन येतात, त्यावेळेस ते इलेक्ट्रॉन जात आहेत पुढं कॉम्प्लेक्स नंबर फाईव्हमध्ये, म्हणजे सायटोक्रोम सीमध्ये. या ठिकाणी दोन प्रोटीन आपल्याला दिसून येतात, त्यामध्ये सायटोक्रोम ए आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरं प्रोटीन आहे तिथं सायटोक्रोम ए थ्री आहे. अशा प्रकारे आणि ए थ्री कॉम्प्लेक्स इथं आपल्याला दिसतात. देन हा जो काही सायटोक्रोम आहे तो ऑक्सिडेज असतो आणि तो ऑक्सिडेशन प्रोसेसला चालू करतो आहे. म्हणजेच काय करतो आहे, तो ॲक्टिवेट करतात ए टी पी सिंथेसिसला, म्हणजेच त्याला आपण म्हणतो आहे ऑक्सिसोमला ते ॲक्टिवेट करतात, म्हणजे कॉम्प्लेक्स फाईव्हला ॲक्टिवेट करतात. यावेळेस काय होतं लक्षात घ्या, यावेळेस हे एक ऑक्सिजन इथं यूज करतात. ओके, जेव्हा इथं ऑक्सिजन ॲक्टिवेट होतो आहे आणि त्यावेळेस ऑक्सिजन बरोबर काय होणार आहे, तर एच प्लस आयनचं बाइंडिंग होणार आहे. म्हणजे इथं जे काही एच प्लस आयन आहेत त्यांचे बाइंडिंग होतं ऑक्सिजन बरोबर आणि याच्यापासून तयार होतो वॉटर मॉलिक्यूल. कळालं, म्हणजे जेव्हा इलेक्ट्रॉन आलेत कॉम्प्लेक्स फोरमध्ये, त्यावेळेस हा जो काय ए टी पी सिंथेसिस आहेत किंवा आपण त्याला म्हणतो आहे ऑक्सिसोम, हे कॉम्प्लेक्स फाईव्ह ॲक्टिवेट होणार आहे आणि यामधून जे काही एच प्लस आयन आहेत ते एच प्लस आयन आतमध्ये येणार आहेत. कळालं, जेव्हा हे ॲक्टिवेट झाले त्यावेळेस एच प्लस आयन आतमध्ये आलेत आणि या ठिकाणी इनऑर्गॅनिक जो काही फॉस्फेट मॉलिक्यूल प्रेझेंट असतो आहे, तो इनऑर्गॅनिक फॉस्फेट मॉलिक्यूल ए डी पीशी बाइंड होतं आणि त्यांचं कन्वर्जन होणार आहे ए टी पीमध्ये. कळालं, या प्रोसेसला आपण म्हणतो आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शन. ओके,
यामध्ये एनर्जी जनरेट झाली ही इलेक्ट्रॉनच्या ट्रान्सपोर्टवरून. जेव्हा इलेक्ट्रॉन या ठिकाणी ट्रान्सपोर्ट होते त्यावेळेस इथं एनर्जी जनरेट होते आणि या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूलचं फॉर्मेशन झालेलं आपल्याला इथं दिसून येते. त्याचबरोबर जे काय ADP मॉलिक्यूल आहे, जेव्हा एच प्लस आयन आतमध्ये येते त्यावेळेस इथं वॉटर मॉलिक्यूल फॉर्म होतं. देन ADP मॉलिक्यूलचं कन्वर्जन होतं ATPमध्ये. ADPशी बाइंडिंग होत आहेत ते इनऑर्गॅनिक फॉस्फेट मॉलिक्यूल आणि यांचं बाइंडिंग होऊन इथं ATP फॉर्मेशन झालेलं आपल्याला इथं दिसून येते. समजलं? दॅट इज द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शन. एवढीच रिॲक्शन आहे. यामध्ये ओव्हरऑल तुम्हाला पॉईंट काय लक्षात ठेवायचं आहे मी ते सांगतो. बघा, अशा प्रकारे आपल्याला एक इनर मेम्ब्रेनची आपल्याला डायग्रॅम आली पाहिजे. देन याच्यावरती अशा कॉम्प्लेक्स दाखवायचे आहेत तुम्हाला आणि ह्या कॉम्प्लेक्समध्ये इलेक्ट्रॉनची मूवमेंट होते. आता इलेक्ट्रॉन कशाप्रकारे मूवमेंट करते ते तुम्हाला व्यवस्थित बघायचे आहे. पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे इलेक्ट्रॉन कुठून कोणाकडे जातो तो पण पॉईंट तुम्हाला इथं महत्त्वाचा आहे. जसं की पहिले जे काय कॉम्प्लेक्स आहे NADH डिहायड्रोजनेज आहे, म्हणजे कॉम्प्लेक्स 1 कडून कॉम्प्लेक्स 2 कडे इलेक्ट्रॉन जात नाही, तर कॉम्प्लेक्स 1 कडून युबिक्विनॉलकडे तो इलेक्ट्रॉन जात असतो. आणि इथं इलेक्ट्रॉन गेलं की एच प्लस आयनची मूवमेंट ही मॅट्रिक्समधून इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये होत असते. अशा प्रकारे इथं आपल्याला इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शन ही झालेली इथे दिसून येते. क्लिअर आहे? पॉईंट क्लिअरली अंडरस्टँड करून घ्या. आणि यामध्ये ओव्हरऑल ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये जेवढे काय NADH आणि FADH मॉलिक्यूल तयार झालेत या दोन मॉलिक्यूलचं कन्वर्शन होतं ते ATPमध्ये. बघू आपण आता याचे सिग्निफिकन्स काय आहेत. सिग्निफिकन्स म्हणजे आपल्याला माहीत आहे की इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शन ही का बरं इम्पॉर्टंट आणि काय नेमकं त्याच्यामध्ये पॉईंट्स आहेत. बघा, याला आपण म्हणतोय टर्मिनल ऑक्सिडेशन. ॲरोबिक रेस्पिरेशनमधील ही एंड रिॲक्शन आहे. या ठिकाणी कम्प्लीट ऑक्सिडेशन झाले ग्लुकोजचं आणि जेवढे काय ATP जेवढे काय NADH FADH असे मॉलिक्यूल होते त्या सगळ्यांचं कन्वर्जन ATPमध्ये झालेलं आहे. सो इट इज कॉल्ड ॲज द टर्मिनल ऑक्सिडेशन. देन बघा याच्यामध्ये काय झालं, इट रिजनरेट द ऑक्सिडाइज्ड कोएन्झाइम. म्हणजे लक्षात घ्या की NAD दीज आर द ऑक्सिडायझिंग कोएन्झाइम्स आहेत. आणि जेव्हा यांचं हायड्रोजनेशन झालेलं असतं म्हणजे त्यांच्यामध्ये एच प्लस आयन आलेले असतात त्यावेळेस त्यांचं परत ऑक्सिडेशन करून यांचं कन्वर्शन NADमध्ये केलं जातं. म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शनमध्ये कोएन्झाइम NAD आणि FAD मॉलिक्यूल हे तयार केले जातात. ठीक आहे? देन लास्ट पॉईंट बघा यांच्यामध्ये, तर याच्यामध्ये अजून आपल्याला वॉटर मॉलिक्यूल तयार झालेले इथं दिसून येतात. त्याचबरोबर आपल्याला अजून काय पॉईंट सांगितलं, रिलीज द स्टेप वाईज मॅनर प्रिव्हेंट द सेल डॅमेज. स्टेप बाय स्टेप सेल्समध्ये आपल्याला ATP सिंथेसिस झालेले दिसून येतात. स्टेप बाय स्टेप असल्यामुळं इथं डायरेक्टली ATP तयार होत नाहीत आणि सेल डॅमेज होण्यापासून तिथं प्रिव्हेंशन केलं जातं. जर सडनली जर ATP तयार झाले असतील तर सेलमध्ये हाय अमाऊंट ऑफ एनर्जी तयार होऊन सेल डॅमेज होण्याची पॉसिबिलिटी तिथं आपल्याला दिसून येते. सो इट हेल्प्स इन द प्रिव्हेंट द सेल डॅमेज. बघा, ओव्हरऑल ॲरोबिक रेस्पिरेशन आपलं इथं पॉईंट संपला आहे. नेमकं ॲरोबिक रेस्पिरेशन कशा पद्धतीने झालं हे ह्या पॉईंटमध्ये लक्षात घ्या. देन आपल्याला याचं बॅलन्स शीट बघायचं आहे की किती ATP तयार झाले आणि लास्टला आपण याच्यावरचे MCQ काय असतात, कशाप्रकारे विचारले जातात ते आपण इथं पॉईंट पाहणार आहोत. बघा, आपण काय काय पाहिलं की सायटोप्लाझममध्ये ग्लायकोलायसिस झाली, ग्लुकोजचं कन्वर्जन पायरुविक ॲसिडमध्ये झालं. ओके, देन पायरुविक ॲसिड आपल्या मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये गेला, मॅट्रिक्समध्ये ॲसिटाल कोए तयार झालं, पायरुविक ॲसिडपासून ॲसिटाल कोए तयार झालं. देन ॲसिटाल कोए एंटर झाला क्रेप सायकलमध्ये NADH आणि FADH मॉलिक्यूल तयार झालेत आणि हे एंटर झालेत इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शनमध्ये. आणि इथं त्यांचं रिॲक्शन कम्प्लीट होऊन ATP फॉर्मेशन इथं झालेत. अशा प्रकारे कम्प्लीट ॲरोबिक रेस्पिरेशनचा चार्ट आपल्याला इथं समजतो आहे. ओके, हा पॉईंट क्लिअर लक्षात घ्या. समरी, कशाप्रकारे ॲरोबिक रेस्पिरेशन हे कम्प्लीट होत असतं. देन आता हा महत्त्वाचा पॉईंट आहे की याच्यामध्ये आपल्याला कम्प्लीट किती ATP तयार झालेले आहेत आणि कशाप्रकारे ATPचं इथं युटिलायझेशन झालं आहे आणि त्यांनी कन्झम्पशन कसं झालं ते आपण लक्षात घेऊ. हा पॉईंट, हा टेबल मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्याला हा पुढे MCQ वगैरे विचारला जाऊ शकतो आहे. CET आणि NEETची जे तयारी करतात विद्यार्थी त्यांच्यासाठी तर हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बघा आता इथं काय काय दिलंय, ग्लायकोलायसिस आहे, पायरुएट टू ॲसिटाल कन्वर्जन रिॲक्शन आहे, क्रेप सायकल आहे. यामध्ये जे ATP तयार होतात आणि त्यांचं युटिलायझेशन होतं ते काय आहे ते आपण बघू. कन्झम्पशन म्हणजे काय, ग्लायकोलायसिससाठी किती ATP यूज केले जाते. ओके, बघा ग्लायकोलायसिससाठी टोटल 2 ATP यूज केले जातात. त्यामध्ये 2 प्रकारचं फॉस्फोरायलेशन होतं, सबस्टेट लेवल फॉस्फोरायलेशन अँड ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. हे काय असतं ते आपण तिथं डिटेलमध्ये पाहिले.
सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन होतं त्यावेळेस तिथं 4 ATP तयार होतात. ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशनमध्ये बघितलं की आपण NADH मॉलिक्यूल तयार झालता. एका NADH मॉलिक्यूलपासून, हा पॉईंट आपण 10th मध्ये पाहिला आहे, एका NADH मॉलिक्यूलपासून 3 ATP हे तयार होत असतात. ओके, पर NADH मॉलिक्यूल 3 ATP मॉलिक्यूल तयार होतात. म्हणजे ग्लायकोलायसिसमध्ये 2 NADH तयार झाले होते, म्हणजे टोटल फायनल 6 ATP इथं तयार झालेले असतात. देन टोटल ओव्हरऑल लक्षात आलं आपल्याला की इथं 6 ATP तयार झालेत ड्युरिंग द ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. देन बघा टोटल ATP आपल्याला दिसते तिथं 10, 2 चं युटिलायझेशन केले म्हणजे नेट बेनिफिट झाले 8 ATP. पॉईंट लक्षात घ्या, टोटल ग्लायकोलायसिसमध्ये 10 ATP तयार होतात, त्याच्यामधले 2 यूज केले जातात, त्यामुळं नेट बेनिफिट किंवा जे काय फायनल ATP आहेत ते आहेत 8 ATP ड्युरिंग द ग्लायकोलायसिस. देन पायरुएट टू ॲसिटॅल को ए कन्व्हर्जन वेळेस एक ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन होतं, 2 NADH मॉलिक्यूल होतात, म्हणजे टोटल 6 ATP इथं तयार झालेले आहेत. इथं कुठलंही ATPचं युटिलायझेशन केलं नाही, त्यामुळं आपल्याला लक्षात येतं की इथं 6 ATP आपली बेनिफिटमध्ये आहेत. देन क्रेप सायकल लक्षात घ्या, क्रेप सायकल ही कुठं ATP यूज करत नाहीत, म्हणजे तिथंही कुठलं कन्झम्पशन झालं नाही. सबस्टेट लेवल फॉस्फोरायलेशन तिथं 2 ठिकाणी होतं, म्हणजे टोटल तिथं 2 ATP तयार झाले. देन ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन लक्षात घ्या, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन इथं होत असताना इथं 6 NADH मॉलिक्यूल तयार झालेत. देन 2 FADH मॉलिक्यूल तयार झालेत, म्हणजे एका FADH मॉलिक्यूलपासून 2 ATP इथं तयार होत असतात. ठीक आहे, म्हणजे 6 NADH पासून 18 ATP तयार झाले आणि 2 FADH पासून 4 ATP इथं तयार झालेले आहेत. आणि ओव्हरऑल क्रेप सायकलमध्ये आपल्याला दिसतं की 24 ATP हे क्रेप सायकलमध्ये तयार झालेले असतात. आलं लक्षात? पॉईंट परत एकदा मी स्लाईड क्लिअर करून सांगतोय तुम्हाला. क्रेप सायकलमध्ये 24 ATP तयार होतात, त्यामध्ये ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशनमध्ये 22 ATP तयार झाल्यात, सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशनमध्ये 2 ATP तयार झालेत, NADH पासून 18 ATP तयार झालेत, FADH पासून 4 ATP तयार झालेत, म्हणजे फायनल रिझल्ट आहे तो 24 ATPs. ठीक आहे, म्हणजे टोटल ATP काउंट जो आपल्याला इथं दिसतोय यामध्ये बघा नेट बेनिफिट जो आहे ATPचा तो आहे 38 ATP. ओके, म्हणजे फायनल ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये आपल्याला मित्रांनो काय दिसतं की टोटल 38 ATP इथं तयार झालेले आहेत. ओके, म्हणजे ओव्हरऑल या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला ॲरोबिक रेस्पिरेशनमधून ATP सिंथेसिस झालेलं इथं दिसून येतं आहे. यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला माहीत आहे की क्रेप सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शन ह्या 2 मायटोकॉन्ड्रियामध्ये झालेले असतात. सो मायटोकॉन्ड्रिया इज कॉल्ड ॲज द पॉवर हाऊस ऑफ द सेल. ठीक आहे, क्लिअर झाला पॉईंट. आता आपल्याला लास्ट पॉईंट बघायचा आहे ह्यामधील, ह्या लेक्चरमधील, ह्या टॉपिकमधील स्टेप वाईज ऑक्सिडेशन ॲडव्हान्टेजेस काय असतात, की स्टेप वाईज ऑक्सिडेशन हे काय इम्पॉर्टंट आहेत. आता ह्या पॉईंट इथं लक्षात घेऊ, थेरी आहे मित्रांनो, पॉईंट लक्षात ठेवा काय असतं ह्यामध्ये. ETC चेन रिॲक्शन म्हणजे स्टेप वाय ऑक्सिडेशन झाल्यामुळं काय होतं की सेल डॅमेज होण्यापासून प्रिव्हेंट होते. हा पॉईंट लक्षात घ्या. जसं जसं स्टेप बाय स्टेप, म्हणजे हळूहळू जेव्हा ATP सिंथेसिस होते त्यावेळेस काय होतं, स्टेप बाय स्टेप ATP फॉर्म होतात. जर सडनली ATP तयार झाले तर सेलमधील काही ऑर्गनली डॅमेज होऊ शकतात. हा पॉईंट इथं फक्त क्लिअर करा. दुसरा आपल्याला इथं काय पॉईंट दिसतंय, स्टेप वाईज ऑक्सिडेज रिलीज द केमिकल बॉन्ड एनर्जी. ओके, स्टेप वाईज ऑक्सिडेशन होत असताना आपल्याला माहित आहे की डिहायड्रोजिनेशन जेव्हा होतं त्यावेळेस बॉन्डमधील एनर्जी रिलीज होते आणि ही ATP सिंथेसिससाठी मोस्ट इम्पॉर्टंट असते. देन बघा, ॲक्टिव्हिटी ऑफ एन्झाईम्स अँड देअर डिफरंट स्टेप एनहान्स द स्पेसिफिक कंपाऊंड. जी मॉलिक्यूल ब्रेक करण्यासाठी जे काय एन्झाईम्स वगैरे वापरले केले होते किंवा जे काय ॲक्टिव्हिटी एन्झाईमच्या ज्या ॲक्टिव्हिटी आपल्याला तिथे दिसतात त्या एनहान्स होतात ड्यू टू द स्टेप बाय स्टेप रिॲक्शन. जर सडन रिॲक्शन असते तर त्यामध्ये आपल्याला स्पेसिफिक कंपाऊंड असेल किंवा स्पेसिफिक एन्झाईम असेल हे आपल्याला ॲक्टिवेट झालेले दिसून येत नाहीत. देन बघा, ह्याच्यामधील जे काय एन्झाईम्स आणि कंपाऊंड्स आहेत ते काय करतात, द कंट्रोलिंग द रेट ऑफ द पाथवे, म्हणजे ज्या काय स्टेप्स आपण पाहिलेत आतापर्यंतच्या ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी एन्झाईम आणि हार्मोन जे आहेत त्यावरती डिपेंड असतात. आणि ह्या एन्झाईम आणि ॲक्टिव्हिटीला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला स्टेप वाईज ऑक्सिडेशनमुळं बेनिफिट झालेला आहे. आणि त्याचबरोबर ह्या स्टेप वाईज ऑक्सिडेशन होत असताना किंवा स्टेप बाय रिॲक्शन होत असताना काही इंटरमिडिएट प्रोडक्ट पण तयार झालेले असतात. ते इंटरमिडिएट प्रोडक्ट पण आपल्याला
यूज करता येतात. जसं की अमिनो ॲसिड सिंथेसिस आहेत, फॅटी ॲसिड सिंथेसिसवाले जे मॉलिक्युल होते ते मॉलिक्युल वगैरे आपण इथं पाहिले होते, जसं की बायोमॉलिक्युल्स आपण त्याला म्हणतो आहे, हे मॉलिक्युल ह्या ठिकाणी तयार होत असतात. ठीक आहे, लास्ट पॉईंट आहे या टॉपिकमधील जो आहे, तर तो आहे रेस्पायरेटरी कोएशन्स. आता तो काय असतो लक्षात घ्या. आता रेस्पायरेटरी कोएशन्स म्हणजे काय, तर रेशो ऑफ CO2 रिलीज्ड टू द व्हॅल्यूम ऑफ O2 कन्झ्युम्ड. यामध्ये असं सांगितलं जातं की आपल्या बॉडीमध्ये CO2 किती रिलीज झाला आहे आणि O2 किती कन्झ्युम केला आहे, यांचा जो रेशो असतो त्याला आपण म्हणतो आहे रेस्पायरेटरी कोएशन्स. ओके, रेस्पायरेटरी कोएशन्स म्हणजे काय असतं, रेशो ऑफ CO2 रिलीज्ड टू द व्हॅल्यूम ऑफ O2 कन्झ्युम्ड, आणि तो आपण कॅल्क्युलेट करत असतो विथ द हेल्प ऑफ इक्वेशन, दॅट इज RQ इज इक्वल टू व्हॅल्यूम ऑफ CO2 रिलीज्ड डिवायडेड बाय व्हॅल्यूम ऑफ O2 कन्झ्युम्ड. इक्वेशन इम्पॉर्टंट आहे, IMP करा ह्याला, हे पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. दॅट इज द रेस्पायरेटरी क्वेशन्स. ठीक आहे, देन लास्ट पॉईंटमध्ये बघा, सिग्निफिकन्स ऑफ रेस्पिरेशन, म्हणजे रेस्पिरेशनचे यूज काय आहेत आणि रेस्पिरेशन हे कशासाठी असतं. थेरी आहे, पॉईंट लक्षात घ्या. मी फक्त तुम्हाला हे पॉईंट दाखवणार आहे, तुम्हाला ह्याचा स्क्रीनशॉट काढून लिहून घ्यायचे आहेत. यातले काही पॉईंट, हायलाइटेड पॉईंट मी तुम्हाला सांगतो. बघा काय असतं, की जे काय रेस्पिरेशन थ्रू एनर्जी तयार होते त्यामध्ये आपल्याला सेल डिव्हिजन, ग्रोथसाठी किंवा सेल रिपेअरसाठी आहे, रिप्लेसमेंटसाठी यूजफुल असतं. म्हणजे रेस्पिरेशन इट इज द इम्पॉर्टंट स्टेज फॉर द एनर्जी सिंथेसिस. आपल्या बॉडीमध्ये एनर्जी का तयार होते आणि एनर्जी कशासाठी लागते ते आपल्याला पॉईंट सगळे क्लिअर आहेत. जसं की सेल डिव्हिजन असेल, ग्रोथसाठी असेल, आपल्याला मुवमेंटसाठी असेल, लोकोमोशनसाठी आपल्याला एनर्जी गरज असते, आणि ही सगळी एनर्जी विथ द हेल्प ऑफ रेस्पिरेशन आपल्या बॉडीमध्ये तयार होत असते. त्याचबरोबर क्रेब सायकलमध्ये काही इंटरमिडिएट तयार झालते. ओके, ते अमिनो ॲसिड आपण त्यासाठी तयार करण्यासाठी वापरतो, जे आपल्या बॉडीचे बिल्डिंग ब्लॉक असतात. देन रेस्पिरेशनमुळं एन्व्हायरमेंटमध्ये O2 आणि CO2 एक्सचेंज केलं जातं, तो O2 आणि CO2 फोटोसिंथेसिससाठी इम्पॉर्टंट आहे. देन ॲनॉरोबिक रेस्पिरेशन आपण पाहिलं की त्याच्यामध्ये फर्मंटेशन ही प्रोसेस होती. ह्या फर्मंटेशन प्रोसेसमुळं आपण काही डेअरी प्रॉडक्ट आहेत, बेकरी प्रॉडक्ट आहेत, डिस्टलरी जसं की वाईन असेल, बियर असेल, डेअरीमधील आपल्याला माहीत आहे की ईस्टचा यूज करून योगर्ट असेल, कर्ड असेल, असे प्रॉडक्ट आपण फॉर्म केले होते. बेकरीमध्ये ब्रेड प्रोडक्शन आपण पाहिलं होतं क्लास 10 मध्ये. लेदर इंडस्ट्रीमध्ये बॅक्टेरियांचा यूज करून आपण असे प्रोडक्ट वगैरे तयार करत होतो. दॅट इज द सिग्निफिकन्स ऑफ रेस्पिरेशन. क्लिअर आहे. बघूया आता लास्ट पॉईंट आपला MCQ की कशाप्रकारे आपल्याला इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शनवरती MCQ क्वेश्चन्स इथं विचारले जाऊ शकतात. बघा MCQ बघा पहिला. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम, दॅट इज द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शन, इज प्रेझेंट इन विच ऑफ द फॉलोइंग पार्ट ऑफ द मायटोकॉन्ड्रिया. अत्यंत सोपा आणि इझी क्वेश्चन इथं विचारला आहे. ॲन्सर जर तुम्हाला माहीत असेल तर लगेच कमेंट करा. दॅट इज द इनर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. ओके, सोपा क्वेश्चन आहे. देन विच ऑफ द फॉलोइंग इज फर्स्ट कॉम्प्लेक्स. ओके, जे आपण बघितलेले की कॉम्प्लेक्स इनर मेम्ब्रेनवरती जे प्रोटीनच्या अशा काही कॉम्प्लेक्स होत्या, मी तुम्हाला सुरुवातीच्या स्लाईडवरती ह्या कॉम्प्लेक्सचे नंबर सांगितले होते, कुठला कॉम्प्लेक्स किती नंबरला असतोय तो इम्पॉर्टंट आहे. ह्याला इम्पॉर्टंट करा ह्या MCQला. आपण हा MCQ विचारला जाऊ शकतो CET वगैरे. विच ऑफ द फॉलोइंग इज द फर्स्ट कॉम्प्लेक्स, कॉम्प्लेक्स फर्स्ट कुठले आहे, तर दॅट इज द ओळखा लगेच कोणते सांगा तुम्ही कमेंट करून. तर ह्यामध्ये आपल्याला लक्षात येते की NADH डिहायड्रोजिनेस, म्हणजे ही जी काय कॉम्प्लेक्स असते दॅट इज द NADH डिहायड्रोजिनेस कॉम्प्लेक्स आपल्याला इथं दिसून येते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द कॉम्प्लेक्स 3 इन ETS, कॉम्प्लेक्स 3 कुठली आहे. आता NADH डिहायड्रोजिनेस तर आपल्याला माहीत झालं की दॅट इज द कॉम्प्लेक्स फर्स्ट, म्हणजे हा ऑप्शन तर इथून गेला. राहिले 3. आता ह्यामध्ये आपल्याला अजून एक पॉईंट लक्षात घ्यायचा आहे की ATP सिंथेसिस हा आहे तो 5 नंबर कॉम्प्लेक्समध्ये. सो इट इज ऑल्सो रिमूव्ह. देन आता राहिले 2, सायटोक्रोम A अँड BC1. ठीक आहे, काय असेल फायनल ॲन्सर? तर राईट, फायनल ॲन्सर इज द सायटोक्रोम BC1 कॉम्प्लेक्स इज द कॉम्प्लेक्स 3 इन इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा, ATP सिंथेसिस बाय ATP सिंथेसिस इज डिराईव्ह बाय द मुवमेंट ऑफ. बघा, इझी आणि ट्रिकी क्वेश्चन आहे. यामध्ये आपल्याला काय विचारलं आहे की ATP सिंथेसिस म्हणजे कॉम्प्लेक्स 5
आपल्याला माहीत असलं पाहिजे हा जो काय फाईव्ह कॉम्प्लेक्स आहे त्याला आपण ऑक्सिसोम्स असं म्हणतो आहे. क्वेश्चन काय विचारलं इथं, एटीपी सिंथेसिसमध्ये एटीपी सिंथेसिस कसं होतं की यामध्ये कुठल्या मॉलिक्यूलची मूवमेंट होते, तर पॉईंट लक्षात घ्या. काय सांगितले मी, तर आपण बघितले की इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट होत असताना एच प्लस आयन मॅट्रिक्समधून इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये येत होते. आता जेव्हा इलेक्ट्रॉन ह्या ठिकाणी येत आहेत त्यावेळेस काय करतात, ए टी पी सिंथेसिसला ते ॲक्टिवेट करतात आणि हे एच प्लस आयन आतमध्ये यायला लागतात. म्हणजेच काय ॲन्सर असेल, आपल्याला माहीत असलं पाहिजे प्रोटॉन. एच प्लस आयन म्हणजेच प्रोटॉन, म्हणजे ए टी पी सिंथेसिस हे कधी ॲक्टिवेट होतात, द मुवमेंट ऑफ एच प्लस आयन म्हणजे त्याला आपण म्हणतो प्रोटॉन. जेव्हा प्रोटॉन हे मॅट्रिक्समध्ये रिटर्न जायला लागतात त्यावेळेस इथे ए टी पी सिंथेसिस व्हायला सुरुवात होते. ठीक आहे, इझी क्वेश्चन होता, ट्रिकी क्वेश्चन होता, पण जरा हे व्यवस्थित अभ्यास असणं गरजेचं आहे. देन बघा, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ, सिंपल आहे. यामध्ये आपल्याला माहीत असलं पाहिजे की ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन होत असताना ऑक्सिजनचा तर यूज करतो आहे, हा तर मॉलिक्युल इथं, हा तर ऑप्शन इथं निघून गेला. ए डी पी तर शक्य नाही, ए डी पी आपण इथं तयार करत नाही. देन एन ए डी एच पासूनच आपण ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन करतो आहे, सो इट इज नॉट ॲन्सर, राईट ॲन्सर. सो राईट ॲन्सर इज द सी, की यामध्ये आपण ए टी ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन होत असताना यामध्ये ए टी पी आणि वॉटर मॉलिक्युल हे तयार झालेले असतात. देन बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं इथं, विच ऑफ द फॉलोइंग इज द कॉम्प्लेक्स टू इन ई टी एस. ओके, कॉम्प्लेक्स टू कॉन आहेत, म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, एक ते पाच ज्या काय कॉम्प्लेक्स आहेत त्यांचे नुसते जरी तुम्ही नंबर आणि नेम जरी लक्षात ठेवलं तरी पण इथे एम सी क्यू तुम्ही सॉल्व करू शकताय. ओके, बघा आता यामध्ये काही क्वेश्चन आले होते ते आपण इथं कट करूया. एन ए डी एच डी हायड्रोजनेस हे कॉम्प्लेक्स वन आहे, हा ॲन्सर निघून गेला. सायटोक्रोम बी सी वन हा कॉम्प्लेक्स नंबर थ्री आहे आणि ए टी पी सिंथेसिस हे आहे कॉम्प्लेक्स नंबर फाईव्ह. सो यामधील जे राईट ॲन्सर आहे ते आहे सक्सिनेट डिहायड्रोजिनेज, म्हणजे लक्षात घ्या सक्सिनेट डिहायड्रोजिनेज इट इज द कॉम्प्लेक्स नंबर टू. याचं काम असतं एफ ए डी एचला डिहायड्रोजिनेज करायचं, म्हणजे एफ ए डी एचमधून तो एच प्लस आयन रिमूव्ह करतो आहे आणि एफ ए डी एचचं कन्वर्जन करतो आहे एफ ए डीमध्ये. ओके, देन बघा नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग प्रोडक्ट ऑफ ग्लुकोज ऑक्सिडेशन आर नेसेसरी फॉर ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. आता याच्यामध्ये ग्लुकोज कुठला फॅक्टर रिस्पॉन्स इम्पॉर्टंट आहे फॉर द ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. इझी क्वेश्चन आहे, प्रचंड सोपा क्वेश्चन आहे. यामध्ये आपल्याला काय विचारले की ह्या मॉलिक्युलपैकी असा कोणते मॉलिक्युल आहेत की जे ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशनमध्ये यूज केले जातात. ठीक आहे, आपण सुरुवातीला या लेक्चरच्या सुरुवातीपासून बघत आलो आहे, एन ए डी एच आणि एफ ए डी एच हे जे दोन मॉलिक्युल आहेत यांचं ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन होऊन ए टी पी हे तयार केले जातात. सो राईट ॲन्सर इज द बी. ठीक आहे, नेक्स्ट लक्षात घ्या, विच ऑफ द करेक्ट सिक्वेन्स. बघा हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे, यामध्ये आपल्याला करेक्ट सिक्वेन्स विचारला आहे, म्हणजे आपण इनर मेम्ब्रेनवरती जे कॉम्प्लेक्स पाहिले होते, ओके असे कॉम्प्लेक्स पाहिले होते. आता ह्यामध्ये मी तुम्हाला प्रोटीन पण सांगितले होते, कोणते प्रोटीन काय आहेत ते मी पिन कमेंटमध्ये पण हे प्रोटीन टाकतो आहे, कमेंटमध्ये पण जाऊन ते पहा प्रोटीन कोणते प्रेझेंट आहेत ते माहीत असलं पाहिजे. बघा ह्यामध्ये काय सांगितलं की करेक्ट सिक्वेन्स ऑफ इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. आता इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट होत असताना इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर पण माहीत असणं गरजेचं आहे की वनमधून इलेक्ट्रॉन कुठं जातो, परत वनमधून टूमध्ये गेला किंवा सेकंडमध्ये गेल्यानंतर तिथून कुठं जातो, तिथून पुढे कुठं ट्रान्सपोर्ट होतो, हा जो काय सिक्वेन्स आहे त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. ओके, म्हणजे जेव्हा कॉम्प्लेक्स वनमध्ये एन ए डी एचचं कन्वर्जन एन ए डीमध्ये होतं त्यावेळेस जो इलेक्ट्रॉन रिलीज झालेला असतो आहे तो इलेक्ट्रॉन कोण घेतं त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. ओके, बघा आता ह्यामधील जे राईट ॲन्सर आहेत ते आहे सायटोक्रोम बी, म्हणजे पहिल्यांदा इलेक्ट्रॉन जातो सायटोक्रोम बीमधून, बीमधून जातो तो सीमध्ये म्हणजे इथं आला थ्री कॉम्प्लेक्समध्ये, देन थ्रीमधून जातो तो फोर कॉम्प्लेक्समध्ये. फोर कॉम्प्लेक्समध्ये हे दोन प्रोटीन असतात ए अँड थ्री. सो राईट ऑर राईट सिक्वेन्स इज सायटोक्रोम बी देन सी ए अँड ए थ्री. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला एम सी क्यू इथं भरपूर एम सी क्यू इथं सॉल्व करून घेणार आहोत. आपल्या चॅनलवरती भरपूर एम सी क्यू सॉल्व करून घेणार आहोत, चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. लेक्चर समजलं असेल तर नक्कीच तुम्ही लाईक आणि शेअर करा सर्व तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत. नेक्स्ट टॉपिक आपण चालू करणार आहोत ह्युमन न्यूट्रिशन. हा आपला इथं रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सपोर्ट टॉपिक कम्प्लीट झाला आहे, नेक्स्ट आपण ह्युमन न्यूट्रिशन हा टॉपिक चालू करणार आहोत. तुम्ही तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा,
आपल्या इंस्टाग्राम फेसबुक टेलिग्रामवरती तुम्ही ते जॉईन करून घ्या. टेलिग्रामवरती तुम्हाला PDF नोट्स भेटतील, त्या PDF त्या आपल्या चॅनलवरती जॉईन करा. ठीक आहे, थँक्यू.